महादेव जानकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मीरा महेंद्र परिसरातील बाधित मच्छीमार क्षेत्राचा दौरा केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर परिसरातील उत्तन आणि पाली त्याचबरोबर चौक येथे जाऊन मच्छीमार यांच्यावरती ओढवलेल्या संकटाची पाहणी करून त्यांना त्यांच्यावर आलेल्या दुष्काळाची पाहणी केली आहे. पर्यावरणीय हानीमुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून मासेमारी बंद असल्यामुळे त्यांच्यावर हे संकट ओढवलं आहे. आतापर्यंत 3 वेळा वादळ आले असून आता चौथ्यांदा वादळ येत असून आम्हाला सरकारनं नक्कीच मदत करावी आणि 1000 कोटी रुपये आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार यांच्यासाठी दुष्काळ म्हणून जाहीर करण्याचं सांगितलं आहे. सर आज इथे आपण मच्छीमारांना भेट दिली काय आहे? मी गेली 3 दिवस झालं. मत्स्य विकास मंत्री असल्यामुळं डहाणू पालघर काल मी तारकर्ली दोडा मार्ग नंतर आपले वेंगुर्ला आचरे तळवडे असे 22 मच्छीमार सोसायट्यांच्या भेटी घेतल्या. कुठं? सिंधुदुर्गमध्ये घेतल्या, पालघर घेतल्या आणि आता मुंबईचा रिझन म्हणून भाईंदरला आज ठाणेमध्ये आलेलं भेटतं. मी ह्या स्पॉटला अगोदर मिनिस्टर झाल्यानंतर चार पाच वेळा येऊन गेलेलो आहे, त्यामुळे इथली मी बहुतांशी माणसं ओळखतो. विशेष म्हणजे आज रिअली काय पोझिशन आहे मी बघण्यासाठी आलेलो आहे. हे खरं आहे की एन्व्हायरमेंटल इफेक्टमुळं 3 महिने मासेवी मिळालेली नाही, मग हे शेतीचा दर्जा फिसरीला नाही तो मागण्यासाठी माझा हट्ट चाललेला आहे केंद्रामध्ये. आता सुदैवानं जर आता पुन्हा आम्ही बसलो तर मी हे एवढ्या 2-3 महिन्यात ती दर्जा करून घेतो आहे आणि टेक्निकली अडचण दूर झाली तर शेतकऱ्याला जशी आपल्या राज्य सरकारला मदत करता येतील तशी फिशरमॅन लोकांना देखील आपल्याला मदत करता येईल. पण आता तात्पुरतं परवाच मुख्यमंत्री महोदयांनी 1000 कोटी शेतकरी आणि आपले फिशरमॅन यांच्यासाठी डिक्लेअर केलेले आहे. मग त्यातला काही दुष्काळीग्रस्त शेतकऱ्यांना जसा मिळतो आहे ओला, तसं ह्या फिशरमॅन फॅमिलीसाठी काय मिळू शकतं आहे का? त्यातलंच आम्ही काही पैसे द्यायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं की पंचनामे करा. आज आता काल सिंधुदुर्गला होतो, ठाण्याला होतो, पंचनामे चालू आहेत इथला. आणि पंचनामा करताना तिथल्या फिशरमॅननं जर त्याचा जर व्हॉट्सअपवर फोटो जरी पाठवला तरी आम्ही ती कन्सिडर करू. म्हणजे एखाद्या सरकारनं पॅकेज द्यायचं असतं किंवा अनुदान द्यायचं असतं त्यावेळेस सरकारी काहीतरी दाखला लागतो, चाहे तहसीलदार असतील चाहे तिथला आधी परवाना अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्याचा सही शिक्का पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की जिथं जिथं मत्स्य विकास सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या चेअरमननी आणि सचिवांनी जरी पत्र दिलं तरी आपण ते कन्सिडर करू. आणि ह्या लोकांना दिलासा कसा देता येईल? राज्य सरकारच्या पाठीमागं, यांच्या पाठीमागं, फिशरमॅनच्या मागं कसं राज्य सरकार उभं राहील हे सांगण्यासाठी आणि यांचा दिलासा देण्यासाठी मी आज दौरा करण्यासाठी आलेलो आहे. सर, यांचा बरेच प्रॉब्लेम आहे हे फिशरमॅनचं, या भागामध्ये त्यांची समस्या आहे, जेटीचं आहे, जागा नाही आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न? आम्ही तुम्हाला सांगतो, मच्छी कटवण्यासाठी कट्टे दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे दुर्दैव ह्या भागात मी मिनिस्टर झाल्या पहिलं 8 कोटी रुपये दिलं होतं, पण ह्यांनी जागा दिली नसल्यामुळं तो पैसा लॅप्स झाला. आत्ता मला त्यांच्या पुढऱ्यांनी सांगितलं की साहेब आम्ही जागेचं अव्हेलेबल करतो, पैसे आले होते, पहिले पाठवले तुम्ही पैसे. मच्छी सोकळायसाठी मी इथं जवळजवळ 3 वेळा आलो, काही ठिकाणी केलेत बी विशेष म्हणजे, पण जागा जर ह्या लोकांनी नाही दिली तर मी कसं करणार विशेष म्हणून. आत्ता त्यांना मी सांगू इच्छितो की अजून 2 महिन्यांनी त्यांना पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे आम्ही. मच्छीसाठी त्यांनी इथलं मासुरी सुकवण्यासाठी जागा तरी अलॉट केली पाहिजे ना. इथला घरापुरता म्हणतो हे तर करू नका, तिथं करू नका, राज्य सरकार कुठं करणार? म्हणून यांना विकासाच्या दृष्टीने त्यावेळेस देखील मी विनंती केली होती, पण त्यांनी ऐकलं नाही. मग तो पैसा मी डहाणूला पाठवला विशेष म्हणजे. पण आत्ता मी देण्यास तयार आहे, अजून प्रपोजल करू आपण आणि त्या लोकांना मदत करू. आणि आत्ता फक्त ह्यांना सांगतो की डिझेलच्या परताव्याचे पैसे मिळायला जातील, परत आता 3 महिने मासळी मिळाली नाही ह्यांना इन्व्हायरमेंटल, ड्यू टू इन्व्हायरमेंटल इफेक्ट. इन्व्हायरमेंटल इफेक्टच्या दृष्टीने आमच्या फिशरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज जाऊ नका. जवळजवळ 554 बोटींना अलाउड केलं नाही, 77 बोटी अजून आत आहेत, त्यात संध्याकाळपर्यंत येतील त्या. एक 2-3 दिवस अजून या पोझिशन हवामान खात्याचा अंदाज बरोबर नाही, त्यामुळे आज जाणं बरोबर नाही. त्यामुळे राज्य सरकार फिशरमॅनच्या मागं, मच्छीमार बांधवांच्या पाठीमागं खंबीर उभा आहे. पॅकेजच्या दृष्टीने अजून आम्ही वाढ करण्याचा प्रयत्न करू, मुख्यमंत्री महोदय चर्चा करू आणि मच्छीमारांना न्याय द्यायची योग्य ती मोबदला देण्याचा प्रयत्न. माझं नाव जसिंटा डुंगा. बोला, काय प्रॉब्लेम आहे इथे? प्रॉब्लेम म्हणजे आता आमचा जसा धंद्याचा व्यवसाय 3 महिने झाले चालू आहेत ना, त्याचा काही सामान फायदा नाही. बोटी जातात 3-4 दिवसानंतर परत येतात, डिझेल पण नाही सुटत आणि आमचे खलासी लोक आहेत ना त्याचा पण पगार सुटत नाही. एकदम मंत्री साहेब आले होते, भेटले, तुम्हाला काय आश्वासन दिले?
त्यांना जर आश्वासन असं दिलं की आता आम्ही बघू बघू, आता बघल्यानंतर ते बघायलाच पाहिजे. ज्या प्रकार शेती करणाऱ्या नागरिकांना सरकार मदती करतात, फिशरमॅनना करत नाही, मच्छीमारांना करत नाही, तर त्याच्यासाठी तुमची काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? म्हणजे आम्हाला पण मदत पाहिजे, आम्हाला मदत पाहिजेच पाहिजे. आम्ही सर्व लोक गरीबच आहोत, एकदम श्रीमंत नाही. आम्ही जेव्हा आम्हाला दर्यातली मसली मच्छी भेटेल तेव्हाच आम्ही पोटापाण्यासाठी आम्ही मुलांना देऊ. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.